नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्हीही स्वामींची दररोज सेवा करत असाल भक्ती करत असाल नामजप करत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे एक काम सांगणार आहे जे काम तुम्ही तुमच्या सेवा करताना दररोज न चुकता करायला हवे हे काम केल्याने तुम्हाला हे तुमच्या सेवेचे पुण्यफळ प्राप्त होईल मित्रांनो तुम्ही जर दररोज सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा रात्री स्वामींची सेवा करत असाल नामस्मरण करत असाल तर तुम्ही हे एक काम करायला हवे मित्रांनो सेवा म्हणजे काहीही असू शकते नामजप प्रार्थना किंवा पोथीचे वाचन पारायण स्तोत्र वाचन काहीही मित्रांनो सेवा करताना नामस्मरण करताना किंवा काहीही वाचताना पारायण असो स्तोत्र असो किंवा कोणता पाठ असो तुम्ही काहीही कोणत्याही प्रकारची स्वामींची सेवा करत असाल आणि कोणत्याही वेळी करत असाल समजा पहाटे उठून करत असाल किंवा रात्री सगळ्यांच्या झोपल्यानंतर स्वामींच्या नामजप करत असाल किंवा दुपारी करत असाल किंवा संध्याकाळी करत असाल तरी तुम्हाला हे एक काम करायचं आहे समजा तुम्ही दिवसातून तीन वेळेस स्वामी सेवा करत असाल तर तीनही वेळेस तुम्हाला हे एक काम करायचे आहे मित्रांनो तुम्हाला हे काम नक्की आवर्जून करायचे आहे सेवा करण्याआधी तुम्ही एक अगरबत्ती लावावी आणि एक ग्लास पाणी आपल्या समोर ठेवावे समजा तुम्ही स्वामींच्या समोर बसले असाल किंवा तुमच्या देवघरा समोर बसले असाल तर तुम्ही ते पाणी स्वामींजवळ ठेवा किंवा देवघरात ठेवा ते पाणी तुम्ही तुमच्या समोरच ठेवायला पाहिजे मग तुम्ही तुमची सेवा सुरू करा सेवा दिवसातून कितीही वेळेस केली तरी चालेल पण एक ग्लास पाणी ठेवूनच ती सेवा करावी आणि सेवा पूर्ण झाली की ते पाणी घरातल्या सगळ्या सदस्यांना थोडे थोडे द्या किंवा स्वतः प्यायला घ्या हे पाणी समोर ठेवून सेवा केल्याने सेवेची अद्भुत शक्ती सेवेची अद्भुत ऊर्जा पाण्यात येते आणि आपण ते पाणी पिले की चांगली ऊर्जा आपल्याच जाते आपल्या सेवेचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते तर मित्रांनो तुम्हीही हा प्रयोग करून बघा तुम्हाला चांगला अनुभव येईल काही आजार तिजार असतील तर दूर जातील कोणती रोगराई व्याधी असेल तर ती कायमची मिटून जाईल आणि घरात सुख समृद्धी शांती समाधान येईल तर मित्रांनो तुम्हीही ही सेवा कराल तेव्हा एक ग्लास पाणी आपल्या समोर ठेवायला विसरू नका आणि मगच ती सेवा करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद